लोकमत ही संस्था 2015 सुरू केली आहे आणि ह्या संस्थेमध्ये सगळे दिव्यांग मुलं म्हणजे कर्णबधिर मुलं आहे त्यांना आम्ही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम शिकवतो राबण्यात देतो त्यांना वेगळे वेगळे पद्धतीचे प्रोग्राम्स आम्ही शिकवतो जसं की आता मुलींना आम्ही केक्स आणि चॉकलेट्स बनवायला शिकवलं आहे टेलरिंगचा भाग आहे कार्पेंट्री आहे आणि हाऊस होल्ड वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आपण बनवले जातात ज्याच्यामध्ये पेन होल्डर घड्याळ टायर सिटिंग्स ह्या सगळ्या वस्तू स्क्रॅप वूड पेपर आणि टायर्स पासून बनवले जात आहे हे मुलं जेव्हा माझ्या संस्थेत आले काही मुलं ह्याच्यातले CCDमध्ये डीमार्टमध्ये काम करत होते तिथून जसं त्यांना माहिती पडलं की क्रिएटिव्ह पीपल नावाची ही संस्था आहे ते इकडं येऊन कामाला सुरुवात केली त्यांनी तो काम टोटली त्यांचा वेगळा होता त्यांना इथे प्रशिक्षण दिलं गेलं पण तिकडच्यापेक्षा इकडं मानधन जरी कमी असलं पण इथं स्वातंत्र्य होता प्रत्येक गोष्टीची त्यांनी फॅमिली होती इकडं सगळे एकमेकांशी संवाद साधता येतो बोलता येतो त्यांना आम्ही वर्षातून एकदा ट्रिपला बाहेर घेऊन जातो प्लस त्याच्यानंतर त्यांना बाहेर हॉटेलमध्ये एकदा जेवायला असतात आणि अधूनमधून कधी मूड आला तरी पार्टी असतेच आमची जसं त्यांना जे पाहिजे पण त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणेच तिथं मागवले जातात त्यांना वाढदिवसामध्ये त्यांना इथंच बनवलेला मुलींनी केक आपण देतो खायला वस्तू जे त्यांना पाहिजे ते मागवली जाते आणि त्यांची बँक फॅसिलिटी आपण पहिले त्यांच्याकडं बँक फॅसिलिटी काहीच नव्हती त्यांना बँक अकाउंट ओपन करून दिलं त्यांना सेव्हिंग काय असते हे त्यांना शिकवली गेली ATM कार्ड कसं वापरला जातो हे आपण त्यांना शिकवलं गेलं आहे